हॅलो, नमस्कार. माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग, कारण मॉर्निंगचा टाईम आहे आणि वार सांगते सोमवार आहे आज. आणि आता वाजलेले आहेत 7:30 आणि आरू आता स्कूलला जात आहे. बाय बाय. तर आता आरू गेलेला आहे स्कूलला आणि त्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये. तर इथे मी बनवत आहे चहा, कारण आज खूप लेट झालं होतं, 7:45 झाले होते. आणि आता मी चहा बनवत आहे, कारण सकाळी लवकर उठले होते पण आरूचं टिफिन वगैरे बनवून दिला, त्याचं शाळेचं सगळं आवरलं आणि त्यानंतर मग आता चहा बनवत आहे असो. तर चला आता पटापट मी चहा वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर आता चहा झालेला आहे, चला आता मी चहा वगैरे पिऊन घेते आणि तुम्ही पण या चहा प्यायला. तर आता बाळ झोपलेलं होतं आणि बस मी चहा वगैरे केला होता, तर बस आम्ही दोघंजण गप्पा मारत मध्ये चहा पित होतो. ते सकाळी चहासोबत मी तोच किंवा बिस्किट नक्कीच खाते, दररोज थोडे का होईना पण नक्कीच खाते. कारण कसं, सकाळी आपल्याला गडबड असते, कामाचा लोड पण असतो आणि त्यामुळे आपण एनर्जेटिक राहायलाच हवं. म्हणून मग एक दोन बिस्किट खाल्ले किंवा मग तोचं खाल्ले की थोडीशी एनर्जी येते. आणि सगळेच गृहिणींना बघा, सकाळी खूप सारं काम असतं, म्हणून मला पण तुम्हाला असं सांगायचं वाटते की तुम्ही पण नक्कीच काही ना काही सकाळी नाश्ता करत जा किंवा खात जा आणि त्यानंतर म्हणजे बाकीची कामं करत जा. कारण आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी, घरच्यांसाठी, मुलांबाळांसाठी कामं करायची असतात सकाळी पटापट, त्यामुळे मग एनर्जेटिक आपण राहायलाच हवं म्हणून. तर ठीक आहे, चला आता तुम्हाला गप्पा मारत मारत मी चहा वगैरे पिऊन घेतला आणि नंतर आलेली आहे किचनमध्ये. किचनमध्ये आल्याच्या नंतर इथे मी दूध गरम करण्यासाठी ठेवत आहे आणि तुम्हाला थोडासा खेळण्यांचा आवाज येत असेल, कारण बाबू माझ्या बाजूलाच खेळत आहे म्हणून. आणि त्याला घेऊनच मी एडिटिंग करत आहे, कारण तो झोपतच नाही. मी कितीही प्रयत्न केला ना तो झोपल्याच्या नंतर एडिटिंग करायचा, पण असं शक्य होतच नाही, कारण मी बसले एडिटिंग करायला की तो उठून बसतो म्हणून असं. तर बस आता मी बनवत आहे मेथीची भाजी आणि मेथीची भाजी मी इथे निसून ठेवलेली आहे. तर आता सुरुवातीला मी बारीक चॉप करून घेणार आहे आणि सोबतच मी इथे मुगाची डाळ पण घेतलेली आहे थोडीशी. तर आता डाळ मी 5 मिनिट भिजत ठेवणार आहे, तर 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मग नंतर भिजू घालणार आहे. प्लस मेथी पण मी निसून म्हणजे निसून घेतलेलीच आहे, फक्त चॉप करून घेईल. तर आता मेथी बारीक चॉप करून घेतली आणि त्यानंतर मी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ मेथी धुवून घेणार आहे. आणि खूप सारी माती निघते बघा, तर आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2 ते 3 पाण्यामध्ये. तर आता पॅनमध्ये मी 1 पळी तेल घातले आणि त्यानंतर आता जे टोमॅटो आपण चॉप करून घेतले होते ते यामध्ये टाकले आहेत. आता टोमॅटो चांगले आपल्याला मऊसूद होऊ द्यायचे आणि त्यानंतर मेथी टाकायची आहे.
तर बस आता मी 5 मिनिट झाकण लावून ठेवेल आणि त्यानंतर मेथी वगैरे टाकेल. तर सुरुवातीला मी इथे बेसिक मसाले आता ॲड करणार आहे. बेसिक मसाल्यामध्ये मी इथे लाल मिर्च पावडर टाकलं आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर. त्यानंतर थोडंसं हळद पावडर टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपण जी मेथी धुवून ठेवली होती ती यामध्ये घालायची अशा पद्धतीने. तर बस मेथी टाकून आपल्याला व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता त्यामध्ये मी मुगाची डाळ टाकलेली आहे. आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून 10 ते 15 मिनिट आपल्याला झाकण लावून ठेवायचे. तर आता भाजी टाकून झाली आणि त्यानंतर काउंटर टॉपवरचा थोडासा पसारा आवरून घेत होते कारण खूप सारा म्हणजे पसारे दिसत होता. तर सुरुवातीला जी काही भांडी होती जी जागच्या जागी ठेवली आणि त्यानंतर कणिक मळायला घेतलं. तर बस आता पटापट कणिक वगैरे मळून घेते आणि अजूनच मला दुसरी पण भाजी बनवायची. चला आता पटापट आपण बनवून घेऊयात. तर आता कणिक मळून झालं आणि त्यानंतर काउंटर टॉप व्यवस्थित क्लीन करून घेतला म्हणजे कपडा वगैरे मारून घेतला त्याच्यावर कारण काउंटर टॉपवर पसारा असला ना तर मग काम करायचं सुधरत नाही म्हणजे पटपट काम होत नाही असं मला वाटतं. म्हणून मग मी सारखं ते कपडा मारणं चालूच असतं तिथं असं. नंतर भाजीला एकदा चेक केलं झाले की नाही आणि त्यानंतर दुसरी भाजी बनवायची त्याच्या तयारीत लागले. तर इथे सुरुवातीला 2 कांदे मी चॉप करून घेणार आहे बारीक आणि ही जी भाजी आहे ना ती आपण तोंडी लावण्यासाठी जास्त करून बनवतो. तर बस आता मी भाजीच्या तयारीला लागले. तर सुरुवातीला 2 कांदे चॉप करून घ्यायचे आहेत आणि बेसन घ्यायचे. तर खूप साधी सोपी आणि पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि जास्त करून ना तव्यावर ट्राय करा कारण तव्यावर खूप छान बनते. पण आता माझ्याकडे एकच तवा होता तर ते चपातीसाठी मी ठेवलं होतं म्हणून मी त्यावर नाही केली. तर आता मी स्वयंपाक बनवतच होते तेवढ्यात ह्यांनी देवपूजा करून घेतली आणि बस आता देवपूजा वगैरे झालेली आहे. तर आता परत एकदा मी आले किचनमध्ये आणि तुम्हाला म्हणलं होतं की मी आपल्याला एक अजून एक भाजी बनवायची. तर चला आता बनवूयात. तर इथं घेतलेलं आहे मी 1/2 वाटी बेसन, त्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकले, हळद टाकले आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता कढईमध्ये मी एक छोटी पळी तेल टाकलेलं आहे, नंतर त्यामध्ये मोहरी टाकले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरेही घालू शकता. तर बस आता बारीक चॉप केलेला कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला चांगला ब्राऊन होऊ द्यायचा आहे आणि ब्राऊन होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि मीठ टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच मी भाजी पण चेक करत होते, भाजी झालेली आहे तुम्ही ते बघू शकता, मस्तपैकी भाजी झालेली आहे. आणि बस आता जे आपण बेसनचं जे बॅटर तयार केलं होतं त्या तर आता त्यामध्ये सगळं ते बॅटर टाकायचं आहे, नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे कारण जर व्यवस्थित शिजलं नाही ना तर एकदम कच्चट कच्चट लागतं. तर तसं लागू नये म्हणून जास्ती करून आपल्याला ती ही रेसिपी तव्यावर करायची कारण तव्यावर खूप छान बनते. बस आणि त्यानंतर आपल्याला वरून अशा पद्धतीने कोथिंबीर टाकायची आहे. तर चला आपली भाजी जी आहे ती रेडी आहे आणि आता मी बनवून घेत आहे चपात्या.
आत्ताच माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, आता ह्यांना मी जेवायला दिले, तर चला त्यांना विचारूत कसं झालं स्वयंपाक. कसं झालं स्वयंपाक? छान छान झालं. ठीक आहे, चला करा जेवण. बाय. लवकर आली आज गाडी. मारू काय लागलं? कुठे लागलं बघू? इथं लागलं, तिथं लागलं. ठीक आहे, मी बघते उद्यापासून ना, मी आले तर न्यायला येते तुला. ठीक आहे. हां, मी शिवला घेऊन यायला लागेल ना. माम काय करू, खूप लागलं. ठीक आहे, आपण त्याला ना टीप वगैरे लाव, काहीतरी लाव. हा ठीक आहे. तर आता आरू स्कूलमधनं आला होता आणि तो म्हणत होता की बसमधून पडलो, म्हणजे बस जेव्हा थांबली ना तेव्हा तो तिथून त्याचा पाय घसरला आणि पडला, तर त्याला थोडंसं लागलं पण होतं. मग तेल वगैरे त्याला थोडंसं लावलं तिथं लागलेलं. तर आता बाळाला मी झोपी घातलं आणि त्याला मी खाली बघा पाळण्यामध्ये टाकतच होते की तेवढ्यातच तो उठून बसला. म्हणजे मांडीवर असला ना झोपी जातो आणि खाली टाकलं की उठून बसतो, तर असंच करतो. म्हणून मग ठीक आहे, मग उठला. मग उठल्याच्यानंतर परत त्याला वाकरमध्ये बसवला आणि जे दररोजची सपली कामं असतात म्हणजे झाडझूड वगैरे ती करायला सुरुवात केली. तर बस आता पटापट घर सगळं आवरून घेते आणि त्यानंतर झाडू वगैरे मारायचं. आणि तुम्ही इथे बघू शकता पिल्लू बघा अख्ख्या घरानं फिरतो आहे आता. म्हणजे वाकरमध्ये बसवला ना तर मस्त खेळायला लागतो आणि सारखं माझ्या मागे 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 फिरत राहतो. तो माझ्या मागे फिरतो आणि आरू त्याच्या मागे फिरतो, तर दिवसभर आमचा असंच चालत राहतो. तर बस आता त्याला पटापट मी झाडून वगैरे मारून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर बस आता 5 ते 10 मिनटात माझं घरातलं सगळं आवरणं झालं, कारण मध्ये मध्येच बाबू रडत होता, मग त्याला मी घेत होते सारखं सारखं, म्हणून मग वेळ लागला. तर बस फायनली घरातलं सगळं आवरून झालं आणि टी व्ही खालचा जो टेबल आहे तो व्यवस्थित पुसून घेतला आणि खूप म्हणजे असं दररोज पुसलं ना तरी पण त्याच्यावर थोडीशी का ना धूळ दिसतेच, म्हणून मग व्यवस्थित पूर्ण क्लीन केलं आणि त्यानंतर सोफा वगैरे क्लीन करून घेतला. आणि तुम्ही इथे बघू शकता पिल्लूचा अर्क माझ्या मागे मागे फिरतो आहे. त्याला असं वाटते कधी कधी मी त्याला घेईन आणि कधी कधी नाही घेईन, म्हणून तो सारखं फिरत होता माझ्या मागे. तर बस आता बाळाकडे लक्ष देत देत मी झाडून वगैरे मारून घेतलं. Thank you.
तर आता घरातला झाडू पोछा वगैरे सगळं मारून झालं माझं आणि पिल्लू खूपच रडत होतं, बाबू खूप रडत होता. मग त्याला घेतलं थोड्या वेळ आणि झोपी घालण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यानंतर मग तो झोपला. आणि बस आता पिल्लू झोपलेला आहे. आता पिल्लू झोपेपर्यंत मला किचनवरून घ्यायचं. तर आज ना नेहमी मी आधी किचन आवरते आणि नंतर घरामध्ये लादी म्हणजे वगैरे पुसते, फरचे वगैरे पुसून घेते. पण आज काय केलं आहे, आधी घर पुसले कारण बाबू खूप रडत होता आणि मग त्याला एकटं सोडून मी किचनमध्ये काम नव्हते करू शकत म्हणून मग आधी झाडू पोछा वगैरे करून घेतला आणि त्यानंतर किचनमध्ये आले. तर तुम्ही इथे बघू शकता ह्यांनी कामाला गेल्याच्या नंतर किचनमध्ये अख्खा पसारा पसारा पडलेला आहे. म्हणजे सकाळचा स्वयंपाक वगैरे झाल्यावर खूप सारी भांडी पडली होती बघा. तर बस आता पटापट सगळी भांडी वगैरे घासून घेतली आणि माझ्या भांड्याच्या आवाजानं परत एकदा पिल्लू उठला. तर मला तर कळतच नाही मी कसं काम करून काय कसं नको करू. किती जरी मी करण्याचा लवकर लवकर प्रयत्न केला किंवा न वाजण्याचा प्रयत्न केला ना, हटकून माझ्या हातातून काही ना काही खाली पडतं आणि दणकण आवाज येतो आणि पिल्लू लगेच उठतं. तर बस असंच चालू आहे दिवसभर. असो चला आता पटापट मी भांडी वगैरे घासून घेते आणि तर आता भांडी वगैरे घासून झालं आणि त्यानंतर काउंटर टॉप क्लीन केलं. गॅस पण मी स्वच्छ घासून धुवून घेतलेला आहे आज कारण खूप गॅन झाला होता म्हणून. आणि गॅसच्या ज्या कड्या आहेत ना ते साईडला काढून ठेवल्या म्हणजे पाण्यानं वगैरे तर खराब होतात ना लगेच त्यामुळे. आणि बस आता व्यवस्थित गॅसपट्टा स्वच्छ धुवून पुसून घेतला. तर बस मी काउंटर टॉप क्लीन करतच होते तेवढ्यातच पिल्लू खूप जास्त अचानकच रडायला लागला. मग बस बाळाला घेतलं मी आणि माझं घरातलं काम पण सगळं काही झालं. कपडे वगैरे पण मी सकाळी धुवून टाकले होते. तर बस तुम्ही इथे बघू शकता सगळं काम झाल्याच्यानंतर मस्तपैकी आपलं किचन चमकत आहे. झाला तर मी जेवण वगैरे करून घेते. टायमिंग सांगते 10:30 वाजलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हे बघा पिल्लू हे नको ओढू मा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तशी सगळ्यांनी काळजी घ्या आणि परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. कर बाय कर बरं पिल्लू.